आंबेडकर जयंती उत्साहामध्ये जरूर साजरी करा, पण कायदा आणि सुव्यवस्थेचं भान बाळगा असं आवाहन पोलीस यंत्रणेनं शांतता कमिटीच्या बैठकीत केलं आहे. पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस आयुक्तालयात मनपा अधिकारी, आरटीओचे अधिकारी, महावितरणचे अधिकारी, शांतता कमिटी सदस्य तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव सार्वजनिक मंडळांचे पदाधिकारी सदस्य यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रास्ताविक पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 ते 23 एप्रिल या कालावधीत साजरी होत आहे. 23 एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. उत्सव काळात सर्व मंडळांनी CCTV कॅमेऱ्याची व्यवस्था करावी. मंडपासाठी सार्वजनिक रस्त्याचा 2/3 भाग मोकळा सोडावा. देखावे चित्र आक्षेपार्ह नसावीत. उत्सवाचं पावित्र्य राखावं. सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनी प्रदूषण अनुषंगानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. वाहनांवरील देखाव्यांची उंची अडथळा होणारी नसावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. यानंतर बैठकीस उपस्थित शांतता कमिटी सदस्य आणि इतरांनी समस्या सूचना मांडल्या. यावेळी संबंधित महानगरपालिका, महावितरण, RTO, धर्मादाय आयुक्त कार्यालय आदी विभागांच्या अधिकाऱ्यांनी समस्या सोडवण्याची ग्वाही दिली. दरम्यान पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी बैठकीस उपस्थित सर्वांचं स्वागत करून मांडलेल्या आडी अडचणींचं निरसन केलं. उत्सव साजरा करताना कुणीही कायदा हातात घेऊ नये, कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घ्यावी, नियमांचं पालन करावं, पोलीस यंत्रणेच्या वतीनं योग्य तो बंदोबस्त नेमण्यात येईल असं पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी सांगत सर्वांनाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या. रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त आज सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं शांतता कमिटीची मीटिंग अरेंज करण्यात आलेली होती आणि त्या बैठकीसाठी मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी या ठिकाणी हजर होते. त्याचबरोबर सोलापूर शहरातील शांतता कमिटीचे सर्व मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. येणारी जी जयंती आहे ती 14 एप्रिलला संपन्न होत आहे आणि सोलापूरच्या परंपरेनुसार जी सांगता मिरवणूक आहे ती 23 एप्रिलला होणार आहे. परंतु त्याचबरोबर गेले 17 दिवस रोजे चालू आहेत आणि चंद्रदर्शनानुसार 22 किंवा 23ला रमजान ईद संपन्न होत आहे. 22 तारखेला बसवेश्वर जयंती, अक्षय तृतीया आणि परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीसुद्धा साजरी केली जाते. एकंदरीतच जे काही सर्व धर्मियांचे सण या ठिकाणी या महिन्यामध्ये संपन्न होत आहेत आणि गेले 15 दिवससुद्धा अनेक धर्मियांचे सण साजरे झाले. सोलापूर शहरामध्ये अनेक मागच्या 15 दिवसामध्ये जे उत्सव साजरे झाले ते शांततेत पार पडले आणि अशीच शांतता येणाऱ्या उत्सवाच्या दरम्यानसुद्धा राहा.